हाय मित्रमैत्रिणींनो, आज मी माझ्या आयुष्याची जर्नी मी तुम्हाला सांगणार आहे. मी SYला असताना माझ्या परीक्षेला फक्त आणि फक्त 10 दिवस बाकी असताना माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला. आणि तशाही अवस्थेमध्ये मला परीक्षेला जायचं हे मी ठरवलंच होतं आणि मला कॉलेजमधूनही माझ्या प्राध्यापकांनी निरोप दिला होता. आणि मग मी पेपरला गेले, बऱ्यापैकी माझा अभ्यास झाला होता आणि मी पेपरला गेलेही. मला कॉलेजमध्ये सगळ्यांनी सांभाळून घ्यायचं ठरवलं होतं की 10 दिवस झालेले आहे बाबा जाऊन, तर तिला आपण तिचा अभ्यास झाला नसेल तर तिला दाखवूया असं. आणि प्राध्यापकांनी मला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मित्रमैत्रिणींनीसुद्धा मला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि मला पूर्णतः पेपर दाखवायचे प्रयत्न सगळ्यांचेच होते की येस तू पेपर पुढच्याचा पेपर बघून लिहिला तरी चालेल. आणि पुढे असणारा विद्यार्थी हुशार होता, खूप हुशार होता आणि मला त्यांनी दाखवायचं सुरुवात केली होती की येस साईडला होऊन मला दाखवलं होतं. पण माझा स्वभाव इतका स्वाभिमानी होता की मी कुठल्याही प्रकारची मदत घ्यायची नाही हे मी आधीपासूनच ठरवलं होतं. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की मला कुणीतरी पेपर दाखवतं आणि त्या पेपरला मी ढसाढसा रडले आणि 3 तास मी रडतच राहिले. फक्त सुरुवातीचं मी 4 मार्कांचं लिहिलं आणि ते 4 मार्कांचंच फक्त माझ्याकडे पेपरामध्ये लिहिलं आणि त्यानंतर मी जी रडत राहिले ती पेपर संपेपर्यंत रडत राहिले. कारण मला ते पेपर दाखवत होते आणि मला ते आवडत नव्हते की असं हे चुकीचं आहे हे माझ्या मनाला वाटत होतं. त्यानंतर मी ठरवले की नाही, दुसऱ्या दिवसापासून मी माझे सगळे पेपर अगदी व्यवस्थित लिहिले, अगदी चांगले लिहिले, रडणं वगैरे सगळं थांबवून दिलं की हे असं करून चालणार नाही. त्यानंतरचे माझे 5 पेपर मी खूप चांगल्या पद्धतीने लिहिले आणि तो एक विषय माझा राहिला पहिल्या दिवसाचा. आणि त्यानंतर SY नंतर BAला मी तो राहिलेला ATKT तो पेपर मी दिला आणि तेव्हा मला BAलासुद्धा मी SYचा पेपर देऊनसुद्धा BAला फर्स्ट क्लास मिळवला मला आणि मला BAला फर्स्ट क्लास मिळाला. तर आयुष्य हे असं असतं, दुःख झालं म्हणून रडत बसण्यापेक्षा आपण त्या दुःखावर मात केली पाहिजे आणि आपल्यामध्ये आपण खूप स्ट्रॉंग असतो तर आपण आपला स्ट्रॉंगनेस आपण पुढे आणला पाहिजे. अभ्यास हा केलाच पाहिजे, कशाला उगीच इतरांना आपण त्रास देत बसत राहायचं आणि आपण आपली आयुष्याची जर्नी हसत पुढे नेत राहायची. अशा पद्धतीने मी माझा BA फर्स्ट क्लास मिळवला आणि त्यानंतर मी MA केलं आणि माझी मुलगी, माझ्या संसारामध्ये सुद्धा माझी मुलगी मोठी झाल्यानंतर मी लॉ पूर्ण केलं आणि मी एक वकील म्हणून सुद्धा काम बघण्याचा